भारतीय जनता पार्टीच्या वतीने 11 सप्टेंबर रोजी मिरज येथे होणाऱ्या दहीहंडीची जय्यत तयारी. भारतीय जनता पार्टीच्या वतीने 11 सप्टेंबर रोजी मिरज येथील मिरज हायस्कूल क्रीडांगणावर भव्य सांस्कृतिक दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती युवा नेते सुशांत सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दहीहंडीमध्ये शिराळा, तासगाव, शिरोळ तालुक्यातील संघ सहभागी होणार आहेत. मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी हा दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले आहे. शहरातील प्रमुख चौक आणि मार्गावर डिजिटल होर्डिंग लावण्यात आल्याने मिरज शहरात उत्साही वातावरण पसरले आहे. तसेच महिलांसाठी खास वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सोमवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मिरज हायस्कूल क्रीडांगणावर दहीहंडी प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुशांत सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे. 11 सप्टेंबर 2023 या रोजी भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी सोहळा मिरज हायस्कूल येथे होत आहे. सायंकाळी 7 वाजता हे दहीहंडी सोहळा सादर होत आहे आणि सांस्कृतिक दहीहंडी बक्षीस 1,11,111 बक्षिसाची रक्कम आहे. एकूण 5 मंडळ येणार आहेत. जरी अजून मंडळ आले तर आम्ही त्यांना वेलकम करणार आहोत. मंडळ कुठून येणार? मंडळ कोलूस, शिराळा आणि शिरोळ आणि तासगाव ह्या इथून मंडळ येणार आहे. महिलांच्यासाठी व्यवस्था? महिलांसाठी आम्ही स्पेशल व्यवस्था आणि प्रवेशद्वार केलेले आहेत. अशी माहिती एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.